अप्पा तुमची शॉपिंग झाली आहे ना लग्नाची? अगं माझी कसली खरेदी आली आहे? आभीच्या लग्नातला कुर्ता अजून तसाच आहे पडून, एकदाच वापरलाय तोच घालणार मी तुमच्या लग्नात. अप्पा याला काय अर्थ आहे, सगळे नवीन कपडे घेतात, तुम्ही पण घ्या ना. अरे कशाला, उगाच कपाटात पडून राहतात. अप्पा हो असं काय करता, मी आणि यश तुमच्यासाठी नवीन कुर्ता घेणार आहोत आणि आजींना नवीन साडी. अगं त्याची काही गरज नाही. अप्पा नाही म्हणायचं नाहीये, आम्ही काहीही ऐकणार नाही, आपण जाऊया शॉपिंगला. हा पीटर, आमच्या लग्नात तू आमच्या आवडीचा कुर्ता घालणार आहे. हवं तर आमच्या लग्नात मी उर्सेकर काकूंना बोलवतो, म्हणजे तुला जरा उत्साह येईल. एक मिनिट, उर्सेकर काकू कोण आहेत? ग उर्सेकर काकू तुला माहिती नाही? नाही. उर्सेकर काकू म्हणजे अप्पांची फास्ट फ्रेंड. अप्पा खरंच की काय? यशकांना तुमच्या मैत्रिणीची लिस्ट देऊ का आरोहीला? लिस्ट? याच्या मैत्रिणींची अख्खी लिस्ट आहे? मग यश म्हणजे अप्पांच्याही पुढच्या पिढीचा, म्हणजे त्याच्या मैत्रिणींची लिस्ट हवीस ना? हो द्या मग तुम्ही ती लिस्ट मला. सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण करते. नाही नाही पीटर, काय करतोयस तू? माझं लग्न म्हणाल निघालायस का? एवढं मनावर नको घेऊ माझं बोलणार आहे मी आपलं असंच. ठीक आहे येतो. मनु कशी आहेस? मी छान आहे, तू कशी आहेस? मीही छान आहे. तू येणारस ना आमच्या लग्नाला? आम्हाला आमच्या लग्नात करवली म्हणून तूच हवी आहेस. आले असते पण मला अमेरिकेला जायचंय ना. हा अगं पण तू आत्ता कुठे निघालीस? आज राहणारस ना इकडेच? राहणार होते पण मला मम्माकडे जायचंय. नितीन अंकलला आत्ताच फोन केलेला. मनु नाही पण नको, मी जाते. अगं थांब की, मी सोडतो तुला उद्या. नको. मनु थांब ना, मला तुझ्याशी बोलायचंय. नाही नको, मला नाही राहायचं इकडे. मनु तू जर का आज इथे थांबलीस ना तर आपण प्री वेडिंग सेलिब्रेशन करू. हा सगळ्यांनाच मजा येईल. नको, माझ्यामुळे इकडे भांडणं झाली तर? अगं मनु तुझ्यामुळे कशाला होतील भांडणं, उलट तू आज थांबलीस ना तर आम्हा सगळ्यांना आनंद होईल. नको, नितीन अंकल येतील. अगं हवं तर मी सांगतो नितीन अंकलला की नका येऊ म्हणून. हा आणि तुला तुझ्या मम्माने इथे राहायची परमिशन दिली आहे ना, मग एक दिवस थांब की. मनु ताईनं तुला समोसे आवडतात ना ते आणायला गेले, येईलच एवढ्यात. मला नकोय समोसे, आणि तिने आणलेले तर अजिबात नको. अगं काय झालं मनु, कोणी काय बोललं का तुला? नाही पण मला अरुंधती काकूला भेटायचं नाहीये. मनु अरुंधती काकू काय? आई आहे ना तुझी ती? नाही माझी आई. आई कधी अशी असते का? आजोबा अरुंधती काकूमुळे माझा बाबा गेला. तिच्यामुळेच त्याचा ऍक्सिडेंट झाला. ती माझी आई नाहीये. ती जर बाबाशी भांडली नसती तर तो देवाघरी गेला नसता. मला नकोय ती. आय हेट हर.